नमस्कार मंडळी. वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होण्याअगोदर महेंद्रसिंग धोनीचं फॉर्ममध्ये येणं हे भारतासाठी खूप गरजेचं होतं. कार्डिफमध्ये भारत विरुद्ध बांगलादेश यांच्या दरम्यान रंगलेल्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताने पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि बांगलादेशसमोर 359 धावांचं लक्ष ठेवलं. भारताने फलंदाजी म्हणजेच बॅटिंग करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुरुवातीच्या काही ओव्हरमध्येच बांगलादेशच्या बॉलर्सनी रोहित शर्मा आणि शिखर धवन यांना आउट केलं. यानंतर भारतीय टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि विजय शंकर हे देखील आउट झाले. यात कोहलीने 47 तर विजय शंकरने फक्त 2 धावा केल्या. पण या दरम्यान लोकेश राहुल हा खूप चांगली बॅटिंग करत होता. तो या सामन्यामध्ये 4th क्रमांकावर बॅटिंगसाठी आला होता. त्याने 99 बॉल्समध्ये 108 धावा ठोकल्या. यामध्ये 12 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. यानंतर महेंद्रसिंग धोनी याने देखील खूप चांगली बॅटिंग केली आणि भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. धोनीने केवळ 78 बॉल्समध्ये 113 रनची तुफानी खेळी केली. यात धोनीने 8 चौकार आणि 6 सिक्स मारले. धोनीच्या या तुफानी खेळीमुळेच भारतीय संघाने 359 धावांपर्यंत मजल मारली. पण बांगलादेशला मात्र बॅटिंगमध्ये हे लक्ष गाठता आलं नाही आणि भारताने बांगलादेशचा 95 धावांनी पराभव केला. भारतीय बॉलर्सपैकी कुलदीप यादव आणि यजुर्वेंद्र चहल यांनी खूप चांगली बॉलिंग केली आणि यांच्या उत्तम फिरकी माऱ्यासमोर बांगलादेशचा संघ 359 धावांचं लक्ष हे पूर्ण करू शकला नाही. या अगोदर न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या पहिल्या सराव सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. पहिल्या सामन्यात लोकेश राहुल आणि महेंद्रसिंग धोनी यांची दोघांची कामगिरी खूप निराशाजनक होती. त्यात महेंद्रसिंग धोनीने केवळ 17 धावा आणि लोकेश राहुलने केवळ 6 रन केले होते. पण आता बांगलादेश विरुद्ध दुसऱ्या सराव सामन्यात दोघांनीही मात्र आता दणक्यात पुनरागमन केले आहेत आणि या वर्ल्ड कपमध्ये महेंद्रसिंग धोनी आता हा फुल फॉर्ममध्ये आला आहेत आणि त्यामुळेच ही भारतासाठी खूप चांगली गोष्ट आहे.